कल्याण माळशेज महामार्गावर भीषण अपघात, महिलेचा जागीच मृत्यू. कल्याण माळशेज महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असताना धसेजवळील काटेचीवाडी येथे महेश ठोंबरे व त्यांची पत्नी रंजना ठोंबरे मुरबाडकडून माळशेज मार्गे दुचाकीवरून येत असताना आंबेळ येथील पेट्रोल पंपाजवळ एका डंपरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने पत्नी रंजना हिचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची घटना घडताच अपघातग्रस्तांना मदत न करता डंपर चालकाने डंपर घेऊन पळ काढल्याने मृत महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी रंजनाचा मृतदेह टोकावड येथे माळशेज महामार्गावर ठेवून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरू ठेवले. परिणामी 3 ते 4 तासानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. शेवटी टोकावडे पोलिसांनी डंपर चालकांवर गुन्हा दाखल केल्याने रास्ता रोको आंदोलन शांत झाले. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरू झाली. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीश चंद्र घरत यांनी. ब्युरो रिपोर्ट, लोकहिंद वृत्तवाहिनी.